भाऊ मनोज रंगे पाटलांच्या लढ्याला यश आले आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? मनोज पाटील जरंगे यांनी जो एल्गार महाराष्ट्रामध्ये उभा केला होता त्या लढ्याला यश आलेलं आहे. शिंदे सरकारने मनोज पाटीलांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मनोज पाटलाची जिद्द, मनोज पाटलाची चिकाटी आणि मनोज पाटलाचा प्रामाणिकपणा निश्चितपणे या लढ्याला यश देऊन गेलेला आहे. आपण देखील मराठे आहात, आपण ह्या आरक्षणाचा लाभ घेणार का? आपल्या काही नोंदी सापडल्या आहेत का? नाही, या नोंदीच्या संदर्भामध्ये मी अजून काही विचारपूस केली नाही आणि त्या संदर्भातला मी काही अजून माहिती घेतलेली नाही. जरंगे पाटलांच्या आमरण उपोषण मागे घेण्यासाठी आपण मध्यस्थी करत होता. आज आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. जरंगेंच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ह्याबाबतचे आदेश जरंगे यांना सुप्रूव केलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, आनंद वाटतो ना. एक गेल्या दोन तपापासून हा लढा सुरू होता. या लढ्यामध्ये मीही मध्यस्थी केली होती आणि निश्चितपणे त्याचा आनंद होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. भाऊ, जरंगे पाटील यांची विजय सभा आयोजित केली जाणार आहे, यासाठी आपण जाणार आहात का आणि मुख्यमंत्री उपस्थित राहू शकतात का? नाही, मला माहीत नाही अजून विजय सभा कधी ठरली काय ठरली. मुख्यमंत्र्याचं मी काय सांगू शकणार नाही, परंतु आम्हाला निमंत्रण असेल तर आम्ही जाऊ. कुंभी समाजातील आई आणि वडील ओपन असतील तर तुमच्या मुलाला कुंभी प्रमाणपत्र मिळेल का? आता कायद्याच्या चौकडीत बसत असेल तर मिळेल. जिल्हा नियोजन विकास मंडळातील निधी फक्त 11% खर्च झाला आहे. खर्च खूपच थोडे दिवस राहिले, शिल्लक राहिले आहेत, कसे काय सांगणार? नाही, खूपच गंभीर बाब आहे. तातडीनं या संदर्भात नियोजन केलं पाहिजे. मी माननीय पालकमंत्री महोदयाशी बोलेल आणि हा निधी तातडीनं खर्च करावा अशा प्रकारची विनंती करेन.